चेंज झालो इलेक्शनाच्या सारखं वेळ, एक महिनो इलेक्शनाक असं म्हणलं त्यांना आमचा प्रेसिडेंट चेंज झाला. सो प्रेसिडेंटा बरोबर जी कमिटी येऊंक जाय असली ती कमिटी येऊक परत आणि एक महिनो लागलो. सो जेव्हा आमची ऑर्गनायझेशन त्यांना मातशे आमचे डॉर्मंट पडले तो टाईम, नाजाल्या हरशी म्हाका केन्ना तशें दिसूं ना की आमचे पार्टी लेवलचे ऑर्गनायझेशन जी आजूनही ग्रासरूट लेवलाचेर आसा, कित्याक इट इज अ मास बेस्ड ऑर्गनायझेशन. कित्याक आमच्याकडे थोडे मनीस ना, जे बी जे पी कडेन त्यांचे ऑर्गनायझ थोडेच मनीस चलयता. हांगा काँग्रेसीन कितें तुका मास बेस्ड हे आसा, आमचे लिडर्स आसा. सो वी हॅव लिडर एट ऑल द लेवल ऑन द ग्रास. डॉक्टरा कडेन आमची सिंपथी आसा, कित्याक डॉक्टर एक्सप्रेसिंग सिंपथी टुवर्ड्स डॉक्टर. यू आर गिविंग सिंपथी टू ईच अदर टुडे. हॅज कम फ्रॉम दिस पार्टी. आय हॅव कम फ्रॉम एमजीपी. ही हॅज कम फ्रॉम दिस पार्टी. ही हॅज सीन द पार्टी व्हेरी क्लोजली. माय ग्रोथ इज फ्रॉम एमजीपी. आय हॅव नथिंग मच विथ काँग्रेस. वी ऑल नो दॅट. आय माइट हॅव बीन देयर. हे इलेक्शन आमचे डॉक्टरक बाबा बीजेपी वाल्यांनी सारखो साइडिक दोल्लो, कॅम्पेनिंग आसून टोटली साइडिक दोल्लो. कित्याक तेजेर दुसरो प्रेशर असलेलो आणि कित्याक लागून केलं ते डॉक्टर आन्सर करून शकतलो. बट एज अ ऑर्गनायझेशन काँग्रेस इज व्हेरी स्ट्रॉंग एट द ग्रासरूट लेवल. वी हॅव अ मास लिडरशीप. तू म्हणता ऑल द लिडरशिपाक दिसता जेव्हा ते लिडर्स असतात आपल्या आपल्या कॉन्स्टिट्युएंसीन त्यांचा स्वतःचो होल्ड असा. सो त्याका आम्ही तुम्ही वर्ड यूज केला ते संस्था तसे म्हाका दिसना बरोबर न्हू. कित्याक त्यांची लिडरशिपा प्रमाणे आपल्या आपल्या कॉन्स्टिट्युएंस त्यांच्यानी होल्ड केला, आपले आपले मनीस तयार केलेले असा. आणि ती लिडरशीप ग्रासरूट लेवलाचे त्या त्या कॉन्स्टिट्युएंसीच्या एरियाचे त्यांच्याकडे दिलेली असा. आणि ते आपले पंच लेवल म्युन्सिपॅलिटी लेवलाचे ते आपली लिडरशीप ते चलयता. याच्या भीत मातसो दुबाव ना. आणि जे आता हे चाललं तुम्ही आता काँग्रेसच्या भीतर डिव्हिजन असा हे असा ते. सो आमकां जे पार्लमेंटाक इलेक्शनाक आम्ही पहिला हे खूपशे आणि याच्या भीतर खूपशी गजाली आमच्या काँग्रेस पार्टीसून क्लीन जावपाचे असा. आणि काँग्रेस सुद्धा जरी पहिले बरी क्लीन सेंट्रली सुद्धा जरी पहिले जाल्यार डेफिनेटली दिसता की निवळ जातले अशें. कारण कोणूच म्हणना की तुगेले 90 वयर वतली म्हणून काँग्रेस. सो निवळ जावपाची परिस्थिती असा. आर यू टेकिंग दीस पॉझिटिव्हली की तुम्ही 100 सकल उरतले बरे निवळ जातले जावनी म्हणून? हांव तशें म्हणना तुका. तू आता जर सेंट्रलचे उलयता जर सेंट्रलचे उलयता जाल्यार सेंट्रलचे पळय इट इज अ प्रेडिक्शन डन बाय द सो मेनी पीपल. सो म्हाका या प्रेडिक्शनाचेर म्हाका मातसो विश्वास ना. कित्याक तुम्ही 12 वर्सां उरला हे तुम्ही खरे उलय म्हणून सांगला. सो आम्ही 2004 पहिलेले आणि 2009 पहिला जेव्हा एक्झिट पोल प्रेडिक्शन करता दोन्हीदा आम्ही रॉंग झाला. ते 2004 आणि 2009 एक गजल दिसना. इतली जी सगळी घाण झाल्या ती जर ह्या निमित्तान जर निवळ जाऊन गेली आणि पावली तुम्ही 100 सकल एक 5 वर्सां ओपोजिशनात बसून पार्टी बिल्ड करण्याच्या दृष्टीतल्या पळोवपाची गरज ना. हांव तुका सांगता आम्ही 100 भीतर न्हू ते फिगर तू इतलो दाखयता की हांव तुका सांगता 150 वयर आमची काँग्रेस पार्टी आसतली इंडिव्हिज्युअली एज अ काँग्रेस पार्टी. नॉट युपीए. नॉट युपीए. युपीए विल बी एडिशनल. बट स्टील वॉट वी हॅव फेथ इन अवर लिडरशीप. राहुल गांधी जो त्याचा विचार असा जर त्याच्या भीतर म्हाका अशें दिसता ती सिटां सुद्धा येऊन सुद्धा अलायन्साचो सपोर्ट घेऊन आम्ही जो गव्हर्नमेंट फॉर्म करू शकता थंय सुद्धा म्हाका दिसता ही माय टेक अ डिसिजन ऑफ ओव्हर कॉन्फिडन्स ओव्हर ऑप्टिमिझम की दिसता. ही विल ट्राय टू सिट इन ऑपोजिशन एंड ट्राय टू क्लीन द पार्टी. ओके यू आर रेडी फॉर दॅट. या वी आर रेडी फॉर दॅट एंड वी वांट इट. आणि म्हणले राहुल गांधीचा विचार दिसतो म्हणून खंच्याच पार्टीचो किंवा खंच्याच लीडराचो विचार या इलेक्शनात दिसना. दिस इज द सॅडेस्ट पार्ट ऑफ इट. खरं म्हणल्यार इलेक्शन येत त्यांना डिबेट्स जावपाची गरज आशिल्ली वेगवेगळे इशूचेर की देशा मुखावेले खंयचे प्रश्न आसात. दीस इज वन ऑफ द व्हेरी क्रुशियल इलेक्शन्स. अशें म्हणटात की स्वातंत्र्या नंतरचे देशाक दिशा दिवपी एक महत्वाचे इलेक्शन. कारण सबंद जगाची अर्थवेवस्थाय बदलता आनी भारता सारक्या देशाक येदो व्हडलो महाकाय देश एक विशिश्ट अशें ताणें दिशा घेवन काम करपाची गरज आसा अशें तरेन लोक मानतात. पूण दुर्दैवाची गजाल म्हळ्यार येदें व्हडलें इलेक्शन जातूंत भितर हजारांनी रुपयाचो धूप जाता खंयचेच तरेचे मुद्दे घेवन कोण मुखार येवना खंयतेच तेजेर मुद्द्याचेर चर्चा जावना लोकांक आस्पावन घेवन आमकां जी सगळी मोदीची हवा तयार झाली जाची आज तांकां दिसता की आमी 280 पावतले तुमकां दिसता की मुद्दो नासतना जाली. एक्झॅक्टली आमचे मध्यमवर्गीय जो पळय आसा न्ही मातसो उचलो मध्यमवर्गीय ताजे ताका एक अशे तरेचे एक आशेन सामके पिडला की ताका दिसता की देश सामको व्हडलो जावपाक जाय. देश ही जगातली व्हडली आर्थीक महासत्ता जावपाक जाय आनी ते मोदी करपाक शकता अशे तरेचे एक भ्रम ताज्या मनान आसा. आनी तो इतल्या खातीर हांव भ्रम म्हणटा कारण तो ताका कितें जाय तें त्या मध्यमवर्गीय खबर ना. पूण आपल्याक 2-2 गाडयो जाय आपल्याक व्हडले व्हडले पयशे खर्च करपाक मेळपाक जाय आपल्याक इन्कम टॅक्स लागपाक जायना अशे तरेची एक तो मोठी अपेक्षा बाळगिता. आनी मोदीन एक तसो एक मोठ्या तरेचो एक भ्रम निर्माण केला. बरें दोतोर सी विदाउट इश्यूज नोबडी कॅन विन इलेक्शन्स. आतां तूं म्हणटलो बी जे पीचे इश्यूज कितें आशिल्ले. बी जे पीचे इश्यूज सिंपल इश्यूज आनी ओन्ली 3 इश्यूज गवर्नन्स सेक्युरिटी अँड डेव्हलपमेंट आणि काँग्रेस मुक्त भारत.
that is a slogan. This is a slogan which Modi had given because of these three issues. Because, see, talking about good governance, let us talk about corruption. No problem. Corruption is there. People are corrupt. People who give are corrupt. People who take are corrupt. But this country has never seen such magnitude of scams. All right. So are you saying, Dr., that Congress in Jharkhand ke liye ताज पर्याय म्हणून तुमच्याकडून पोहोचतात. देअरफॉर वी प्रॉमिस द पीपल ऑफ इंडिया टू गिव्ह गुड गव्हर्नन्स नॉट गव्हर्नमेंट. सो आर यू सेइंग दॅट इट वॉज अन अँटी काँग्रेस वोट अँड नॉट नेसेसरीली प्रो मोदी वोट. नो, अँटी काँग्रेस वोट एज फार एज करप्शन एज फार एज द स्कॅम्स गो, बट एज फार एज गुड गव्हर्नन्स गोज बिकॉज इट वॉज प्रो मोदी. बिकॉज इट्स नॉट ओनली करप्शन, इज ओनली वन पार्ट ऑफ गुड गव्हर्नन्स. नाव देर आर सो मेनी, नाव यू आर schemes which are started by the previous government about this roads and this, nothing has been done for the last 5 years. And so corruption was one of the main issues in the good governance which attracted the youth. You believe then security, you believe all this 280 270 mark figure because these exit polls are going in your favor? Are you satisfied and you completely feel happy about the exit poll figures? No. Or because or see, when they go against you, you are not happy. No, when no, they are, no, then no, they no, are with no, you, no, you are no. happy. See, forget about this 280. You will recollect that as early as in June, even before Modi was made the leader, I had said it, make him the leader and we will win this election. I had said it in the interview in Aajtak, and you have... But tell me one thing. So that was a foregone conclusion. The moment Modi stepped in to be the Prime Minister candidate, it was signed and sealed to be delivered tomorrow. What is your tally? Where are you putting NDA? NDA will be not less than absolute majority. So about 272? Anything about? Anything about 272. The sky is the limit. Sankal. तुक दिसता हे पट्टा त्यामुळे तुम्ही 150 मिळो, आम्ही 272 मिळा पुरो. त्यांचा एकूच मुद्दा असा पण विथ इश्यूज गुड गव्हर्नन्स हेजेरूच उलयता. करप्शन हेज्या लागून सेम थिंग दे हॅड डन दिस थिंग ड्युरिंग द असेंब्ली इलेक्शन इन गोवा ऑल्सो. तेजेरूच उलयले ते स्कॅम्स विथ परिवर्तन करुया हे करुया. सो तो गव्हर्नमेंट येयलो, आयज लोकांनी पहिले यांच्यानी किती केला, ते किती प्रॉमिसीस केलेले. जेव्हा बीजेपी आमचा परिकर जेव्हा स्वतः पार्लमेंट असेंब्लीत म्हणतालो किती इलिगल मायनिंग चाललं, आता चीफ मिनिस्टर झाल्या उपरांत कायच बाबा ते इलिगल ना, सगळे बरे चाललं. इट इज व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू. सो सेम थिंग जे परिवर्तन आयज ते म्हणतात थंयसर मोदीचो गव्हर्नमेंट येतालो, वॉट दे आर ट्राईंग टू डू. सी, एक म्हणून किती असतं, एक पायगुण म्हणून असतं आमच्या ते कोकणीन वडान, ते पायगुण म्हणतात, पायगुण असता म्हणतात पण. तर एक पायगुण तुम्ही पहिले वाजपेयी जेव्हा प्राईम मिनिस्टर झालं त्यांना आम्ही पहिलो होतो. खंयसर येयले सत्तेन येयले सरकार चलोवपाक येयले न्हू, जाल्यार खंय ना जाल्यार खंय ते लोकांच्या पोटाचेर मारपाक भायर सरता. गोंयान पयले, गोंयांनी गोंयान गव्हर्नमेंट झालो, गोंयान गव्हर्नमेंट झालो लोकांच्या पोटा मारले. डू यू एग्री संकल्प, डू यू एग्री दॅट यू फेल्ड पोटाचेर मारल्या? संकल्प, डू यू एग्री दॅट यू फेल्ड टू प्रोजेक्ट राहुल गांधी एज अ नॅचरल ऍडव्हर्सरी ऑफ मोदी? सी, यू फेल्ड टू प्रोजेक्ट राहुल गांधी इज अ लीडर बाय हिमसेल्फ. वी हॅव लॉट ऑफ लिडर्स इन अवर काँग्रेस पार्टी. खंयसरूच फेल जावं ना. ही हॅज हीज ओन स्ट्रॅटेजी अँड द वे ही हॅज गॉन विथ दॅट एट द ग्रासरूट लेवल. मोदी भाषेन व्हडली व्हडली सभा घेवन न्हू, ही हॅज गॉन टू द पीपल एट ग्रासरूट लेवल. आमची दिसाक तो जी धाकटी धाकटी मिटिंगे येतालो तुम्ही पहिला आसले टीव्हीचेर, थोडी दाखयताले, बट मॅक्सिमम जी आसा तो पंच लेवल, सरपंच लेवल, झेडर मेळप बारीक लोकांचे. आय आय से दॅट पीपल आर देर. मोदीच्या मुखार राहुल गांधी उभोच राहू शकलना. कारण म्हजे कोण स्ट्रॅटेजी म्हणून तर एक 2 वर्सां पहिली राहुल गांधी काँग्रेसीन खंयची तरी एक स्टेट मिनिस्टर दिवपाक जाय आशिल्ले, खंयचे सॅनिटेशन धरून, खंयचे हेल्थ धरून, खंयची तिथे ताका काम करपाक मेळपाक आशिल्लें, आनी काम करून ताणें दाखोवपाची गरज आशिल्ली की अशे तरेन काम करतात. दुसरे भशेन लोकांक ते म्हणटात आतां की आमी कांय बऱ्यो योजना हाडल्यो पूण ताची पब्लिसिटी करपाक आमी उणें पडले. दीस समथींग फेलियर. हें तुमी आनीक भाजपा वाले तर दुसऱ्या अर्थान इल्लें काम केलें, येदो मोठो हावको करून मोठो बोवाळ करून दाखोवप हें भाजपान केलां.
पूण हांव जर डिस्कशन म्हणटालें की देशाची अर्थवेवस्था कशी आसतली. काँग्रेसीन एक बरो मुद्दो मुखार हाडलो की मोदीन जरी बरें एडमिनिस्ट्रेशनाचें जरी गुजरातचें उदाहरण जरी दिसलें तर थंय सरकारा परस इंडस्ट्रीनच चड सरकार चललें अशें तरेन जाता. आनी सदांच हो एक डेंजर आसता भारता सारक्या देशाक, कारण इंडस्ट्री येदे मोठ्या प्रमाणाचेर वाडटात की तांची अर्थवेवस्था देशाच्या अर्थवेवस्थे परस चड जावपाक लागल्या. आनी जो एक भंय आसता की आमची अर्थवेवस्थेची दिशा ते आपल्याक जाय तशी घुंवडायत म्हणून. सो अशे तरेचे आमकां एडमिनिस्ट्रेशन जाय. आमी मोदी स्ट्रॉंग म्हणटात पूण मोदी सारको असो स्ट्रॉंग ताका राजकीय आर्थीक कौशल्यय जाय की देशाक दिशा दिवपाक. म्हाका एक गजाल सांगा, तुमकां कितें दिसता की फाल्यां जर जे एग्झिट पोल दाखयतात किंवा जी प्रेडिक्शन सांगतात ती जर खरी जाली, वूड यू कन्सिडर इट एंटी मोदी वोट ऑर एंटी काँग्रेस वोट ऑर वूड यू कन्सिडर इट प्रो मोदी वोट? न्ही, हें दोनूय जालां, दोन्ही मिक्सचर झालं. आफ्टर कॉमनवेल्थ गेम्स काँग्रेसीच्या विरुद्ध एक राग आशिल्लो, तो राग वाढत ह्या इलेक्शन मेरेन पावलो. त्याच भशेन मोदी लोकांक एक लिडर म्हणून ताणें प्रोजेक्ट केलो आनी 10,000 कोटी खर्च केले त्या लिडराक सामको चकचकीत करून लोकां मुखार दवरपाक. आनी ह्या पयशांचो लोकांचेर काय मेळटा देशान भितर एक पळय. हांवें कालच वाचलां लोकांक खंय जेवपाक अन्न ना पूण घरांत 2 TV आसात. सो लोकांचे घरां टॅलिव्हिजन आसात. सो लोक अशें म्हणटात की आतां दिवाणखान्यान बसून जेवपाक ना जालें आतां, पूण लोक राजकारण टी व्ही वचपाक. सो अशे तरेचे लोकांगेर आज टी व्ही पावलो, ताका लागून राजकारण पावलें, पूण लोकांक ती विचार करपाची क्षमता ना की कशे तरेन. म्हाका एक गजाल अशें दिसता की वॉट माय फ्रेंड राजू इज टेलिंग की ताका नाका की लोकांचो लिव्हींग स्टँडर्ड वाडचो म्हणून. सो टुमोरो इंडस्ट्रीज तर आयले देशांत. ही सेइंग यू आर जस्ट क्रिएटिंग एन इल्युजन ऑफ बेटर स्टँडर्ड ऑफ लिव्हींग. सी if you go to Gujarat, there is a big jump in the standard. I am not saying I have gone to Gujarat, except some cities baki area ni adivasi area ni madhya Gujarat an khub tras hala. Okay. I am not saying that milk and honey is flowing to the streets of Gujarat. No, that cannot be, because Gujarat is very much part of India. Gujarat is not a nation by itself. So that whole issues which are plaguing of India as a whole, this poverty and all, overnight Modi cannot remove it. Even three terms, because that poverty which is prevailing in this country, okay, overall, no, sir, has to affect each and every state. But Gujarat, in spite of that, the progress which Modi did in Gujarat is unprecedented in any other state. You can't compare Gujarat to Western countries. You compare Gujarat to other states in India. What is your final tally? Maga ek figure sang of NDA. I am telling you, the tally, anything above the absolute majority, the sky is the limit. Okay, and for UPA? UPA, Congress will get about 80. And overall, they should get about 110. Sankal, final figure? NDA kitle? Figure is on, I am pahili, ya debate ki hoicha pahili tukha sanglele, amche tuhi party cha baddal. Na, maga, aadhu exit poll is anna. Aad tumche prediction is anna. Aadhu goiche tukha sound shakta, ya dhoni seat asa de aami jikta. Goiche South Goma. Center? And the center act, we will be in a position to form the government. Okay, itle jar the figure sangna, itle jar to tuka sangna sadya congress ali figure sangna sangna mla in pehli sangla pe it is somewhere amcher bandhan gatlele asa okay figure ache rule pak teja lagu bandhan jane no ata tore bare bare no tar ache ejer phale ulo ya phale ulo amto rajiv final tuji figure upa nda ki ha tuka figure dena but nda will be comfortable enough to form the government. And BJP कडे सुद्धा सायझेबल असतले. आता फक्त एक मोठे आव्हान मोदी मुखार असा की स्टेबिलिटी आणि आर्थिक स्थैर्य दोन हाडपाचे. वेळ सामको सोपला. म्हाका दिसता राजोबान एक गजाल सांगली की सगळे देश जो असा अशे मानसिकते भितर आहा की मोदी झालो प्राईम मिनिस्टर आणि मुखार ताणें किती करपाचे हाजेरच आता विचार करपाचो. ह्याच हाजेर तू सोपयता ही डिबेट आणि संकल्प हसता संकल्प अजून म्हणता की जातले कसं तरी जातले. नथिंग बेटर टू लिव्ह इन होप. आय थिंक दॅट इज द राईट नोट टू एंड दीस डिबेट. तुम्ही आयले तिघी जाण खरेंच बरे भशेन विचार मांडले. थँक्स अ लॉट. फाल्यां सकाळी सावन आम्ही 8 PM कंटिन्युअस लायव्ह असतले. सकाळी उठात आणि स्विच ऑन टू प्रुडंट. पोयत रावात प्रुडंट. नमस्कार.